आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस होता आणि पोलीस हाऊसिंग या मुद्द्यावर अनेक मुद्दे जे आहेत ते आज विधिमंडळात मांडण्यात आले. आपल्याशी बोलण्यासाठी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आहेत. आपण त्यांची या विषयावर प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, आज विधिमंडळात पोलीस हाऊसिंगचा विषय मांडण्यात आलेला आहे. तुम्ही यासाठी आंदोलन देखील केलं आणि बीडीडी चाळीला पोलिसांना आश्वासन देखील त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधेयक बाबतीमध्ये मुंबई साहेबांनी जे हाऊसमध्ये आज सांगितलं अत्यंत उत्तम पद्धतीने, ज्या पद्धतीने आधीच्या गव्हर्नमेंटने विधेयक चाळीच्या पोलिसांना 50 लाख रुपये देऊन मागचे कार्पेट देतो असं केलं. नंतर मी उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसल्यानंतर 50 लाखाचे 25 लाख मी त्याने एवढंच सांगत होतो की पोलीस एकदा रिटायर झाल्यानंतर त्यांना जी सर्व्हिस मिळते ती सर्व्हिस नाही म्हणजे 12 ते 13 लाखापर्यंत मिळते. तर हे 50 लाख कुठून आली? आणि त्याच्यामुळे उपोषणाच्या 25 लाखापर्यंत ते आल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, साहेब आपण मोफत देणार अशा पद्धतीने सुरुवातीची आपली मागणी होती. परंतु त्या मागणीनुसार साहेबांची आज जी चर्चा झाली, साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या. उद्या गव्हर्नमेंट कॉलोन्या सुद्धा डेव्हलप करायच्या आहेत. इथे आपण मोफत दिलं तर ते लोक सुद्धा त्या पद्धतीने सांगतील. त्याच्यामुळे काही गोष्टी नव्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याने सांगितलं जो 500 कार्पेटचा जो बांधकामाचा जो खर्च असेल तो आपण यांच्या म्हणजे आधीचं गव्हर्नमेंट 50 लाख घेत होतं, उपोषण केल्यानंतर 25 लाख झालं. आता नाही म्हणजे बांधकाम वाटतं नक्कीच. याचसोबत महानगरपालिकेच्या पुढची जवळ आली त्यांच्या 27,000 घरांना मोफत मागणी अर्थाच्यासाठी घरं देण्यासाठी मागच्या समिती कुटुंबियांकडून एक खंत बाळगली जाते. ती म्हणजे जर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना जर मालकी हक्काची घरं मिळणार तर पोलिसांना मालकी हक्काची घरं का आहे? प्रश्न पोलीस कुटुंबियांकडून विचारला जातो. ह्या गव्हर्नमेंटने ह्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला माझी सुरुवातीपासूनची इच्छा होती, परंतु आज काही अडचणी येत असतील शासनाला आणि त्या अडचणीच्या पद्धतीने हा प्रश्न सुटत असेल तर उत्तमच आहे. मी हा मताचा आणि 50 लाखाचं जे गव्हर्नमेंट सांगत होते आधीचं गव्हर्नमेंट ते इथपर्यंत मी घेऊन आलो. परमेश्वर कृपेने जास्तीत जास्त पोलिसांना मदत मिळाली ह्या हेतूने माझा हा प्रयत्न होता आणि त्या पद्धतीने त्यांना ही मदत किती लोकांसाठी मदत मिळणार आहे आणि जास्तीत जास्त कमी किती लोकांपर्यंत ही अमाऊंट जो खर्च आहे तो छत्रीस बांधवून घेण्यात येईल. बांधकाम एक सांगतो आज 9,14,15,000 त्या मैदानमध्ये जेवढ्या 500 कार्पेट होती 500 कार्पेटच्या प्रमाणात त्यांना तिथे संजय बर्वे कमिश्नर साहेबांनी असं सांगितलं करून त्या 1 रुपया पोलिसांना जो घेऊन हे बुकिंग करायचं आणि फर्स्ट प्राधान्य जिथे आपण सुरुवात करतो तिथं पोलिसांना आधीच प्राधान्य आणि नंतर ज्यावेळी आपण 2 वर्षाने 1.5 वर्षाने चालेल त्यावेळी 30 लाख रुपये देऊन त्याने अशा पद्धतीने त्याने आता ही अधिवेशन संपल्यानंतर ज्या मीटिंगमध्ये सर्व स्पष्टीकरण होणार हे ज्यावेळी संजय दवे कमिश्नर असताना त्यांचं प्लॅनिंग होतं आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी टाका असं माझं सांगायचं मत आहे. आज मीटिंगमध्ये मी सांगेन काय सांगत होतो नक्कीच. आपण जर बघितलं तुम्ही अनेक वर्षापासून पोलिसांची बाजू विधिमंडळात मांडताय. नायगावची आता इतर पोलीस लाईनचे
आणि इतर पोलीस लाईन जे आहे त्यांचा डाकबिलीचा काही देखील बाकी आहे आणि त्यांच्या देखील प्रश्न तो कसा तुम्ही एक तुम्हाला सांगतो हा पोलीस बांधवांचा पोलीस हाऊसिंगचा प्रश्न आणि बीडीचा जो प्रश्न 1990 पासून ते म्हणतोय पवारसाहेब मुख्यमंत्री असल्या दोन्ही कामाला यश आलं. हा जो पोलीस हाऊसिंगचा इश्यू आहे हा संजय गोयलने शासनाला प्रपोजल पाठवलं 500 कार्पेट 30 लाख आणि एक रुपया एक बुकिंग करायचं आणि नायगावमधून ही दोन्ही पूजन आणि अशा पद्धतीने हा काही दिवसाचा हा निर्णय होईल. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडीचा जे आहे नायगाव येथील त्यातून पोलीस बांधवांना त्यांची हक्काची घरं जी आहेत ती कमी दरात देण्याचं आश्वासन जे आहे ते आज त्यांनी दिलेलं आहे आणि लवकरात लवकर पोलीस बांधवांना त्यांच्या हक्काचं घरं मिळतील ही अपेक्षा आपण मागतो. पाहत रहा SW मराठी.